चिकोत्रा खोऱ्यातून लाल परी केव्हा धावणार? कापशीसह 20 गावांचा प्रश्न। चिकोत्राच्या कापशी खोऱ्यातून दररोज हजारो नागरिक आपल्या वेगवेगळ्या कामासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या कागलला जात येत असतात। नागरिक आपल्या सरकारी कामासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व कोर्ट कामासाठी व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी निपाणी व कागल येथे येत जात असतात। अशा वेळी त्यांना एसटी ही एक माध्यम आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाची पहिली पसंत म्हणून लाल परीकडे पाहिले जाते। मुळातच एसटीचे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी याचा हळूहळू विसर पडायला लागला आहे। कागल डेपोने कापशी परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी निप्पाणी एसटी स्टँडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चौकशी केंद्र सुरू केले आहे। सदर चौकशी केंद्रातून कापशीकडे जाणारी एकच लाल परी दिवसातून 4-5 वेळा धावताना दिसते। सध्या कापशीतून प्रत्येक गावी जाणारी एसटी बंद केलेली आहे, तर 20 गावाची बाजारपेठ असणाऱ्या कापशीला सुद्धा लाल परीच्या दिवसातून फक्त 5 फेऱ्या सोडल्या जातात। त्यामुळे या परिसरातील आबाल वृद्ध नागरिक व विद्यार्थी प्रवासाचे प्रचंड हाल होत आहे। पोलिसांच्या कृपेने वडाक वाहतूक सुरू आहे, पण भरमसाठ पैसे घेऊन प्रवाशांची पिळवणूक करत आहेत। वडापमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी अक्षरशः कोंबून वाहतूक केली जात आहे, याकडे पोलीस प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे। एसटी डेपो स्थानक प्रमुखांकडे चौकशी केली जात असता एसटीच्या नादुरुस्तीची कारणे पुढे केली जात आहेत। त्यामुळे कागल डेपोच्या निप्पाणी स्टँडवरील चौकशी केंद्रावर कापशी परिसरातील लाल परीच्या फेऱ्या बंद केल्यामुळे दररोज वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत। 1-2 दिवसात एसटीच्या कापशी व परिसरातील गावांच्या फेऱ्या पूर्ववत न केल्यास कागल तालुका सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देणार आहे, असे सरपंच परिषदेचे निमंत्रक ॲडव्होकेट दयानंद पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।